मंडळी परवा राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील एका चित्रपटगृहात सामान्य व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती पण काल कोर्टाने त्यांना त्या प्रकरणी जामीन मंजूर केलेला आहे शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवून बनवलेल्या सिनेमांवर त्यांनी घेतलेले आक्षेप जरी बरोबर असले तरी सामान्य व्यक्तीला केलेल्या मारहाणीमुळं जितेंद्र आव्हाड यांना सोशल मीडियावर लोकांकडून खूपच ट्रोल केलं जात आता हे झालं एक प्रकरण पण आजवर अशा बऱ्याच प्रकरणांमुळे जितेंद्र आव्हाड यांची राजकीय कारकिर्द नेहमीच चर्चेत राहिलेली आहे कुणाच्या मते त्यांनी मांडलेले मुद्दे रास्त आणि अभ्यासपूर्ण असतात तर कुणी म्हणतं आव्हाड हे फक्त पब्लिसिटीसाठी असे स्टंट करतात त्या संपूर्ण घटनेच्या निमित्ताने आव्हाड यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा छोटासा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सुरुवातीला आपण जितेंद्र आव्हाड यांची राजकारणात एंट्री कशी झाली त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया जितेंद्र आव्हाड यांचा जन्म पाच ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट रोजी नाशिक येथे झाला जितेंद्र सतीश आव्हाड हे त्यांचं पूर्ण नाव त्यांचे वडील एक गिरणी कामगार होते जितेंद्र आव्हाड यांचा जन्म नाशिकमध्ये झाला असला तरी त्यांचं सगळं बालपण मुंबईच्या ताडदेव भागात गेलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण ठाण्याच्या सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूलमधून पूर्ण केलंय पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांनी बी एन बांदोडकर महाविद्यालयात प्रवेश घेतला त्या महाविद्यालयात शिकत असताना त्यांची जिमखाना सचिव म्हणून निवड झाली आणि पुढे जाऊन ते अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचेही सचिव बनले आपल्याकडील नेतृत्व गुणांचा वापर करून त्यांनी एकोणीशे ब्याऐंशी साली मुंबई विद्यापीठात वाढत्या शैक्षणिक शुल्काविरुद्ध विद्यार्थ्यांची एक मोहीम राबविली ती मोहीम यशस्वी झाली आणि तिथूनच त्यांचा सामाजिक कार्याकडे कल जास्त वाढला एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये त्यांनी आपलं मरीन इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि पर्सनल मॅनेजमेंट या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली मुंबई विद्यापीठात शिकत असताना त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक चळवळीचा इतिहास एक सब अल्टरनेट व्ह्यू हा अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात आव्हाड यांच्यावर शरद पवार यांचा खूप मोठा प्रभाव होता खर तर तेव्हापासूनच आवाड पवारांना आपले मार्गदर्शक मानतायत त्या काळात शरद पवार हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते होते पवार यांच्यावरच्या प्रेमामुळेच आवाड यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेत प्रवेश केला आणि एक एक करत एन एस यू मुख्य सचिव सरचिटणीस अशी पदभूषवली तसंच पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्र आणि अखिल भारतीय वंजारा हो युथ असोसिएशन अध्यक्षपदाची ही जबाबदारी सांभाळली राजकारणात वावरत असतानाच त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात असिस्टंट लेबर ऑफिसर म्हणून ठाण्याच्या कोरेस इंडिया लिमिटेड संस्थेत काम पाहिलं त्याच दरम्यान त्यांनी कामगार पक्षाचे नेते दत्ता सामंत यांच्या कन्या ऋतू सामंत यांच्याशी विवाह देखील केला त्या सोयरीकी त्यांना पुढं कापडगिरणी कामगार संघटनेचं अध्यक्षपद मिळालं एका बाजूला हा सगळा प्रवास सुरू असताना शरद पवार यांनी आव्हाड यांची राजकीय समज ओळखून त्यांना एकोणीसशे शहाण्णव साली महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं अगदी थोड्या काळात आव्हाड यांनी राज्याच्या राजकारणात आपला जम बसवला त्यांची ती झेब खरोखर दखल घेण्यासारखीच होती त्यांना मिळालेलं महाराष्ट्र युवक काँग्रेस पद ही सुद्धा त्याचीच पोचपाव पावती त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला आणि राजकारणाचं सगळं चित्रच बदलून गेलं त्याचं झालं असं की एकोणीसशे नव्याण्णव साली तेराव्या लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर काँग्रेस पक्षाची एक बैठक बोलवण्यात आली होती त्या बैठकीत शरद पवार पी ए संगमा आणि तारी कनवर यांनी अशी मागणी केली की पक्षाने इटालियन वंशाच्या सोनिया गांधींचा नव्हे तर इथल्या मूळ भारतीय व्यक्तीचा पंतप्रधान पदासाठी विचार करावा त्यावेळी काँग्रेस कार्यकारिणी समितीने त्यांचा विरोध हाणून पाडत त्या तिघांना पक्षातून सहा वर्षासाठी हद्दपार देखील केलं आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून पवार आणि संगम यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत दहा जून एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्याच वेळेस शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून जितेंद्र आवाड देखील काँग्रेस पक्षातून बाहेर पडले त्यांच्या त्या निर्णयाचं स्वागत करून शरद पवार यांनी जितेंद्र आवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले राष्ट्रीय युवक अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं त्यावेळी शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून आवाड यांनी राष्ट्रवादी पक्षाची पाळ महाराष्ट्रात वाढवली त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि भाषणशैलीमुळं त्यांची लोकप्रियता वाढू लागली त्याचा फायदा त्यांना राज्याच्या मुख्य प्रवाहातील राजकारणात आला आणि दोन हजार दोन साली ते पहिल्यांदा विधान परिषदेचे आमदार देखील झाले दरम्यानच्या काळात त्यांनी बहुजन आणि ओबीसी समाजाचे प्रश्न आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली होती जितेंद्र आव्हाड हे स्वतः वंजारी समाजाचे असले तरी त्यांनी मराठा आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला होता त्यामुळंच ठाण्याच्या मुंब्रा कळवा भागात जिथं मुस्लिमांची संख्या जास्त आहे त्या भागात त्यांची लोकप्रियता अधिक प्रमाणात वाढत होती पुढं दोन हजार तीन साली त्यांनी एका नवीनच मुद्द्याला हात घातला तो मुद्दा म्हणजे शिवाजी महाराजांच्या कथित खोट्या इतिहास प्रसाराबद्दलचा त्या प्रकरणी त्यांनीच सर्वात पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रावर जाहीरित्या आक्षेप घेतले होते एवढंच नाही तर बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळं शिवाजी महाराजांची प्रतिमा ब्राह्मणशाहीला अधीन जाणारा राजा अशी झाली अशी ही टीका त्यांनी बाबासाहेबांवर केली होती बाबासाहेब आणि त्यांच्यातला तो वाद इतका टोकाला गेला की पुढे जाऊन त्या वादाला एका आंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालं बाबासाहेब पुरंदरे यांनी बहुजनांच्या स्त्रियांबद्दल लिहिलेली काही आक्षेपार्ह विधानही त्यांनी पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडायचा प्रयत्न केला त्यावेळी संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी त्यांना जाहीरपणे पाठिंबा दर्शवला असला तरी काही ब्राह्मण संघटनांनी मात्र आवाड हे प्रसिद्धीसाठी लोकांना खोटं नाट सांगताय असं माध्यमांना सांगितलं होतं त्यावेळी त्या मुद्द्याची देशभरात चर्चा झाली होती पण नंतर राजकीय सत्तेच्या सारीपाटात तो मुद्दा हळूहळू मागे पडत गेला जितेंद्र आव्हाड मात्र त्या मुद्द्यामुळे लोकांच्या चांगलेच लक्षात राहिले त्याची दखल घेऊन शरद पवारांनी दोन हजार नऊ मध्ये आव्हाड यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मुंब्रा कळवा मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं ती आवाड यांची पहिली मोठी निवडणूक होती त्या निवडणुकीत आवाड मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आणि मुंब्रा कळवार मतदारसंघाचे आमदार झाले एवढंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांची फलोत्पादन आणि रोजगार हमी खात्याचे मंत्री म्हणून ही निवड झाली त्यांच्याच कार्यकाळात अमिताभ बच्चन यांना महाराष्ट्राचे फलोत्पादन दूत म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं अमिताभ बच्चनच्या ब्रँड इमेजचा फायदा घेऊन त्यांनी शेकडो योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या एवढंच नाही तर राज्यभरात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कॉपी विथ स्टुडंट्स हा उपक्रम सुरू केला त्या उपक्रमाअंतर्गत त्यांनी अक्का महाराष्ट्र पिंजून काढत विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला थोडं दोन हजार चौदा साली ते पुन्हा राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले मात्र तेव्हा त्यांना ते सत्तेपासून दूर राहावं लागलं कारण तेव्हा महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचं एकत्रित सरकार सत्तेत आलं होतं त्यावेळी एका कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये आव्हाड चर्चेत आले होते कारण तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंद्र यांना महाराष्ट्र भूषण द्यायची घोषणा केली होती सरकारच्या त्या निर्णयालाही पहिला विरोध जितेंद्र आव्हाड यांनीच केला होता कारण आधीपासूनच त्यांनी बाबासाहेबांच्या इतिहास साहित्याविषयी प्रश्न उपस्थित करून त्याला विरोध दर्शवला होता त्या प्रसंगावरूनही त्यांनी राज्यात मोठं राजकारण पेटवलं होतं माध्यमांवर चर्चासत्र रंगवली होती पण पुढं फडणवीस सरकारने आव्हाड यांच्या विरोधाला बगल देत फार कमी लोकांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन टाकला होता त्या पुरस्काराला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा देखील पाठिंबा होता त्या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड हे काही काळ शांत राहिले मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि त्यावेळी त्यांना त्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये गृहनिर्माण खात्याचं मंत्रीपद देखील मिळालं त्यासंबंधी एका सभेत बोलताना आव्हाड यांनी त्यांचं सगळं श्रेय शरद पवार यांना दिलं होतं पवार यांच्यामुळेच आज एक सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा मंत्री झाला असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं तर आव्हाड यांना पहिल्यापासून पवार घराण्याबद्दल आपुलकी वाटत आलेली आहे त्यामुळं बऱ्याच वेळा पवार यांच्याविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचंही पाहण्यात आलेलं आहे दरम्यान मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना दोन हजार वीस साली जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत पुन्हा एक नवा वाद समोर आला अनंत करमूसे नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा त्या व्यक्तीने म्हणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून यांच्या विरोधात एक पोस्ट प्रदर्शित केली होती त्याचाच राग मनात धरून आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्या माणसाला आव्हाड यांच्या बंगल्यात देऊन मारहाण केली असा आरोप त्या संबंधित व्यक्तीने केला होता त्या प्रकरणी संबंधित माणसाने तशी लेखी तक्रारच पोलीस ठाण्यात दाखल केली होती तेव्हा आव्हाड यांच्या राजकीय विरोधकांनी महाराष्ट्रात रान उठून दिलं होतं एका सामान्य नागरिकाला मारहाण केल्यामुळं आवाड ट्रोल आवाड यांना ट्रोल करण्याची अजून एक संधी लोकांना मिळाली जेव्हा त्यांच्या एक मुलीने आपल्या जोडीदाराशी पद्धतीने विवाह केला पण लोकांच्या त्या ट्रोलिंगला आवाड यांनी नेहमी सारखं टोलून लावत माझ्या मुलीला तिच्या इच्छेप्रमाणे लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे असं सांगून ट्रोलरशी तोंड बंद पाडली होती त्या प्रकरणातून ते कसेबसे बाहेर पडले मात्र यावेळेस त्यांनी ठाण्याच्या विव्याना मॉलमध्ये केलेली मारहाण त्यांच्या अंगाशी आलेली दिसते एका सामान्य नागरिकाला मारहाण केल्यामुळं ते त्यांच्या त्या कृत्याचा सोशल मीडियावर खूप विरोध केला जातोय जितेंद्र आव्हाड यांचे मुद्दे जरी रास्त असले तरी त्यांनी केलेल्या ह्या कृत्याला लोकशाहीत थारा नाही अशी लोकांची प्रतिक्रिया आहे पण तुम्हाला त्यांच्या त्या कृत्याबद्दल आणि त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीबद्दल काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषभरे या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद